identify parts of speech of underlined part. अधोरेखित केलेल्या शब्दांचे parts of speech ओळखणे हे आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण parts of speech कोणते आहे ते आपण अभ्यासू, म्हणजे शब्दांच्या जाती किंवा शब्दांचे प्रकार काय आहे हे समजणे आवश्यक आहे. ते आहेत noun, pronoun, adjective, verb, adverb, preposition, conjunction and interjection. तर आपण आता आपण याचे उदाहरण अभ्यासू. She was a rich woman. या वाक्यामध्ये she हे pronoun आहे, was हे verb आहे, rich हे adjective आहे, तर woman हे noun आहे. तर याप्रमाणे आपण प्रत्येक वाक्यातील प्रत्येक शब्दाचे कोणता प्रकार आहे हे आपण अभ्यासू शकतो किंवा ओळखू शकतो. तर हे ओळखणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून आपल्याला वाक्यरचना तयार करता येते. आपण अजून एक वेगळं उदाहरण अभ्यासू. नेहा बॉट अ न्यू पेन अँड बुक फ्रॉम द मार्केट. या वाक्यातील प्रत्येक शब्दाखाली आपण अंडरलाईन केलेले. तर आपण चला पाहूया कोणकोणते पार्ट्स ऑफ स्पीच येतात. तर नेहा नाउन आहे, बॉट हे वर्ब आहे, न्यू हे ऍडजेक्टिव आहे, पेन हे नाउन आहे, अँड हे कंजंक्शन आहे, बुक हे नाउन आहे, फ्रॉम हे प्रिपोजिशन आहे, मार्केट हे नाउन आहे. तर याप्रमाणे प्रत्येक वाक्यातील शब्द कोणत्या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आहे हे आपल्याला समजते. काही उदाहरणे दिलेली आहेत, त्या सर्व उदाहरणांचा स्क्रीनशॉट घ्या आणि ते सर्व उदाहरणं आपल्या वहीमध्ये सोडवा जेणेकरून पार्ट्स ऑफ स्पीच हा टॉपिक आपला परफेक्ट होईल. थँक्यू व्हेरी मच.